जेलडोड पोलिसांनी अखेर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंसह आयोजक रवी घोणेवर शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. सोलापूर शहरातील कर्णिक नगर मैदानावर रविवारी सायंकाळी धनंजय देसाई यांच्या हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं हिंदू गर्जना सभा आयोजित करण्यात आली. सभेत भाषण सुरू करण्या अगोदरच धनंजय देसाई यांनी नंगीत तलवार दाखवून सभेत दहशत निर्माण करून भाषण सुरू केले होते. हिंदू राष्ट्र सेनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख रवी गोणे यांनी व्यासपीठावर तलवार आणून दिली होती. जेलडोड पोलिसांनी खात्री करून अखेर शस्त्रबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय देसाई राहणार पौंड तालुका मुळशी जिल्हा पुणे व आयोजक रवी गोणे राहणार सोलापूर या दोघांवर तलवार दाखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई हे रविवारी सायंकाळी सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील मैदानात हिंदू गर्जना सभेसाठी आले होते. सोलापुरातील हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख रवी गोणे यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर धनंजय देसाई आले असता रवी गोणे यांनी तलवार आणून दिली. धनंजय देसाई यांनी मॅन मधून तलवार काढून सभेतील प्रेक्षकांना उंचावून दाखवले. जेलडोड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी रविवारी सायंकाळी तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आयोजकांना विविध नियमावली पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरी देखील हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे आणि धनंजय देसाई यांनी तलवार दाखवून पोलीस नियमांचं उल्लंघन केलंय, त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल केलाय.